भक्तजन हो नवग्रहापैकी सर्वात शक्तिशाली आणि प्रभावशाली ग्रह म्हणजे शनी शनी देवाची साडेसाती सुरू झाली की होत्याचे नव्हते होऊन जाते नाना प्रकारच्या संकटांची मालिका सुरू होते या साडेसातीची तीव्रता कमी होण्यासाठी शनीची उपासना करावी याशी शनी स्त्रोत्राचे पठण केल्याने साडेसातीची तीव्रता कमी होऊन शनी महाराज प्रसन्न होतात या शनी मंत्राचा जप करावा सूर्यपुत्रो दीर्घदेहो विशालक्षः शिवप्रियः मन्दचारः प्रसन्नात्मां पीडां द्विविजय शनिः दण्डपाशधराय च पिङ्गाक्षीयमरूपाय शनिदेवाय नमो नमः श्रीशनिमहिस्तोत्र ॐ श्रीशनेश्वराय नमः ॐ नमो गजवदन गौणराय गणराय गौरिनन्दन विघ्नेशः नमन नमनजे साष्टांगी नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री त्रिविश्वाची नमनतेशे गुरुवार्या गुरुवर्या निदान सद्गुरुराया स्मरिणी त्या पवित्र पाया चित्त शुद्धी झाली थोर ऋषीमुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुण तयाशी नमन शनी महिमस्तार जरी रविचंद्र मंगळग्रह श्रेष्ठ बुधगुरु ही ज्येष्ठ तरीही त्यात अतिवरिष्ठ शनी महाराज जाणावे त्यांची साडे साते असते ज्याला संकटे भोगावी लागते त्याला आळे ती वाटाला अन्ना अन्न दशा होत असे असले नसले सर्व जाते अठरा विश्वे दारित येते मनात येते बलतेसरचे विचार आत्मघाताचे उज्जयिनीचा थोर नवृती विक्रमादित्य पराक्रमाती त्याच्या समान या जगती अन्न नव्हता कोणीही त्याचे वरी शनीचा कोप झाला म्हणून चोरीचा आळ आला राजदूतांनी पकडून नेला आणि हातपाय तोडिले एका तेल्याच्या सुनेने जात असता वाटेने त्या थोट्या डोळ्यास दयाने आपल्या घरी आणले तेथे -ते भोगीत असता यातना रोज हाकी तेलाचा घाणा म्हणे शनिदेवा देवा करी करुणा अपराधांची क्षमा करी तुझा साडेसात वर्षांचा फेरा बोवला आहे मला पुरा आता सोडून ताटा तुला शरण आलो मी तुला हे कृष्णांगांनीला छाया सुता तृप्तहीना क्षु चुद, निरंतर क्षुदा पीडिता रोद्रा रौद्राकृता शनिग्रायन न कंठी नीलमणीधारका कलाग्ने कलाली सर्वभक्ष मंदगते नक्षतगणनायका शनिग्रायन ने शामलया सूर्यपुत्र नितयोगपरायणने श्वेतकंठ कठोर देहगा शनिग्रायण न तपदग्धगे देहाकृष्णवर्णा सकलग्रहाचाुराणा कोपतादेशी दुःखयातना शनिग्रायन नश्वत्वासी पिंगटने दीप्तिमान जटा प्रोषगाता तापसी निसृरामहिष संहिुता शनिग्रायण मनमहा विक्रमाने अशी स्तुती केली तेव्हा शनीला दया आली शनी पुढ्यात प्रगट झाली भव्य मूर्ती शनिदेवाची शनी म्हणे राजा विक्रमा ना तुझं माझा महिमा दुःख संकटासेन से नसते सीमा होता माझी अवकृपा इंद्र चंद्र आणि सप्तशी सिद्ध योगी तारकाराशी मम मम वक्रदृष्टीने त्याशी भ्रष्ट करतो मी रावण जेव्हा उन्मत्त झाला तेव्हा गेलो त्याच्या राशीला सोड लंका जाळून त्याला नष्ट करविला क्षणात कृष्ण आणि कौरव पांडव त्रिभुवनी गाजे ज्यांचे नाव माझ्या अवकृपेचा अनुभव त्यांनाही पाहला असे एवढा मोठा गुरुस्वामी त्यालाही इंगा दाखविला नामी एक चमत्कार करताना आम्ही सवा रात नमलातो हे ऐकून विक्रमाने शनीला केले सहस्त्रवंदने नम्र होणे मग त्याने चरणी मस्तक ठेविले शनी महाराज प्रसन्न झाला राजाचा दुःखभोग संपला पूर्वीपेक्षेत तक्षणाला दिव्य देह झाला ऐसा शनीचा प्रताप प्रचिती येते आपोआप कल्याण होते अमाप शनीच्या कृपेने शनी, शनी महिम्न स्तोत्र असता सन्निध भूते खेते आणि संबंध महासंकडे विविध दूर प्रतिनिश्चय न करावी शनीची निंदा शरण जावे त्याला सदा साडेसातीची तीव्र आपदा दूर तोच करीला ब्रह्मा विष्णू शंकर याशी जाचा दरारा फार तो महान ग्रह शनेश्वर प्रार्थना त्याची करावी म्हणावे हे शनिराज तूच राखावी माझी लाज यशस्वी करावे कामकाज तू सदैव ग्रहनाथा छत्र धरुणी तुझ्या कृपेचे रक्षण करावे नित्य आमूचे भय नसावे कधी कोणाचे आधी व्याधीही नसाव्या मानसिक वाचिक कायिक अशी पापे असती अनेक दूर करा तीच तूच एक समर्थ असं दयाळा धंदा व्यवसायात प्रगती व्हावी शेती भातीत बरकत यावी गृह सुख शांती नांदावी विस्तारावी वंशवेला जे जे कार्य मी हाती घेणं त्या आत मधला सुवेश मनोरथ माझे सफल करून आनंदी आनंद करावा जनी वनी एकांती कशाचीत मला नसो भीती गदा घेऊन हाती शत्रुनाश करावा तुझी होता वक्रदृष्टी राज्ये नगरे सर्वसृष्टी क्षणात होती दुःखी कष्टी नष्ट सर्व होत असे सुरा सुरांचा मानवांचा कृशलताचा पशुपक्ष्यांचा दृष्टी पाते नाशकर्शी सासा तुष्ट होता करसी कल्याण म्हणुनी हो तू सुप्रसन्न देय आम्हा ऐश्वर धनधान्य आरोग्य आयुष्य संपुन आलो मी शरण तुला उडीद तेल शेंदुर रुईच्या पानाफुलांचा हार या वस्तू मारुती स्त्री प्रार त्याच शनीला अर्पाव्या हातीच्या रक्षता घेऊन मारुतीस कराव्या समर्पण मनी करुणी शनीचे स्मरण नमस्कार भावे करावा किंवा पवित्र झाड पिंपळाचे तेही स्थान असे शेचे तेथे केलेल्या पूजेचे महत्व मोठे जाणावे येता दिन करावे शनिग्रहाचे पूजन शनि महिम स्तोत्र पठन अवश्य मात्र करावे ऐसी करता पूजा प्रार्थना शनी प्रसन्न होईल जाणं देईल सुखभोग नाणा इच्छा पूर्वी सर्वही कोणत्याही एका शनिवारी पाच विद्यार्थी बोलावणे घरी गुळाचा खडा ठेवणी हातावरील एक, एक स्तोत्र द्यावे हे साडेसातीचा सर्वत्रास आणि दारिद्र्य चिंता क्लेश निश्चय जैलविल्यास सत्य सत्य वाचा ही साडे साती असलेल्या शनी वाचा वाचावीर विद्यार्थी धनार्थी आणि पाठखोरिनी मारुती समन म्हणावे लग्नात्री पुत्रार्थी किंवा बेकार यांना तर हे उपयुक्त फार सर्व इडापिडा होईन दूर होईल मनासारखे मात्र कृती नसावी मनी खेश्रद्धा असावी आणि मग प्रसिद्धी पाहावे म्हणे मिलिंद माधव म्हणून हे सर्व खोटे हुल सुलट्याचे उलटे शनी कोपता संकटे येतील नानापरींची म्हणून आगीशी खेळूने शनीला नावे ठेवणे तरीच तुमची त्याल्यादय आणि कल्याण होत असे करिता शनीशी नमन सर्व ग्रहपिढा होतील निवारण लाभेल सुख शांती समाधान नवग्रहांच्या कृपेने असो शके एकोणीशे दोन वर्षी श्रावण्मासे शुक्लद्वादशी शनिवारी शनीप्रदोषी शनिमहिमपूर्णजाहल मिलिंद माधगत शनी महि महिम्न स्तोत्र संपूर्ण ओम शनिदेवाय नमो नम ओम शांती शांती शुभं भवतु